बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्हा सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केंद्रीय पथक दाखल झालं होतं. या पथकानं जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. त्यामध्ये कोरोना नियंत्रणात आणण्याकरता केलेल्या उपाययोजना आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्याकरता केलेलं नियोजन याचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला आहे. केंद्रीय पथकानं कोल्हापूरला भेट दिल्यानंतर केंद्रीय समितीचे सदस्य डॉक्टर प्रदीप आवटे यांनी काय माहिती दिली बघूया. मुळामध्ये इथला जो एपिडेमिक कर्व आहे, ज्याला आपण सात रोगाचा आलेख म्हणतो, आपण जर बघितलं तर राज्याच्या तुलनेमध्ये इथं रुग्ण वाढायची जी एक कालावधी आहे तो नेहमी साधारणपणे एका महिन्यानं उशिरा सुरू होतो. त्यामुळे स्वाभाविकपणे जो डिसेंडिंग लिंब आहे किंवा जो उतरणारा काळ आहे तो सुद्धा राज्याच्या तुलनेमध्ये उशिरा येतो. फक्त त्याच्यामुळं गंभीर असं काहीच नाही. उलट पक्षी कोल्हापूरमध्ये तुम्ही सगळ्या म्हणजे नागरिकांनी इथल्या सहकार्य केल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर लसीकरणही झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर 60% वरच्या जवळपास 78% लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी कोल्हापुरासंदर्भात नेमकी काय माहिती दिली होती तीही बघूयात. साधारणपणे 1,04,000 आता सध्या एकूण ऍक्टिव्ह रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि साधारणपणे यातले 92% रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत आणि ते 10 जिल्हे जर वगळले तर बाकी 26 जिल्ह्यांमध्ये उर्वरित साधारण 8% हे रुग्ण आहेत. तर आता एक आहे की आपण संपूर्ण राज्यामध्ये लेवल 3 आपल्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच निर्बंधांच्या अनुषंगाने आणलेलं आहे, त्यामध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आज तरी झालेला नाही. प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत. संदीप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून कोल्हापुरामध्ये पाहणी झालेली आहे, काय सांगाल या पाहणी संदर्भात आणि काय ठळक बाबी स्पष्ट होत आहेत? नाही, एकतर कोल्हापूर जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे, त्यामुळे प्रशासनासमोर म्हणजे जिल्हा प्रशासनासमोर तर मोठं आव्हान आहे, पण हीच परिस्थिती या परिस्थितीची दखल थेट केंद्रानं घेतली आहे असं म्हणता येईल. कारण सुवर्ण आपल्याला माहिती आहे, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोघेही येऊन गेले होते, त्यानंतर टास्क फोर्स देखील आली होती आणि त्यानंतर आज 3 जणांचं एक केंद्रीय पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालं. कोल्हापूरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नवीन जिल्हाधिकारी जे आहेत राहुल रेखावार यांच्यासोबतच मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ हे उपस्थित होते त्या ठिकाणी आणि आरोग्य यंत्रणांमधले अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत जवळपास 1.5 ते 2 तासाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं समोर आलं की कोल्हापूर जिल्ह्यात जो आलेख आहे म्हणजे कोरोनाचा तो राज्याच्या 1 महिना उशिरा सुरू झालेला आहे, त्यामुळे कमी जी साथ आहे सध्याची जी साथ आहे ती कमी व्हायला वेळ लागते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचं मृत्यूचं प्रमाण थोडंफार कमी होत असल्याचं देखील दिसतंय असं देखील सांगितलंय. डॉक्टर प्रदीप आवटे जे आहेत सदस्य आहेत ते केंद्रीय समितीच्या, त्यांनी ही माहिती दिली आहे आणि राज्याच्या तुलनेत कोल्हापुरात मृत्यूचं प्रमाण जास्त आहे पण ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जिल्हा प्रशासनाकडून, आरोग्य प्रशासनाकडून असं देखील त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर लसीकरण देखील वेगानं होणं गरजेचं आहे. कारण असं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, अजून ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने आहेत आणि महापुराची परिस्थिती ओळखून ज्या भागात म्हणजे जो पूरग्रस्त भाग असू शकतो त्या भागात 100% लसीकरण व्हावं अशा देखील सूचना केंद्रीय समितीनं जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्ण आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथक हे कोल्हापूरमधून पुन्हा रवाना झालेलं आहे. पण आता महत्वाचं हेच आहे की येत्या काही दिवसांमध्ये आता रुग्णसंख्या जी आहे ती कितपत कमी येते हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्की संदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे अजूनही या जिल्ह्यातले निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत आणि तब्बल 100 दिवस दुकानं बंद असल्यामुळे आता व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक होऊ लागलेले आहेत. दरम्यान या सगळ्या संदर्भात कोल्हापूर शहरातल्या राजारामपुरी परिसरातल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप राजकुळकर यांनी. कोल्हापूर जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे, अजूनही नियंत्रणात नाही कोरोनाची परिस्थिती आणि म्हणूनच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातले जे निर्बंध आहेत ते अजूनही कडक करण्यात आले आहेत आणि त्याच्या विरोधात खरं तर अजूनही
व्यापारी वर्ग आहे, कारण गेल्या 100 दिवसांपासून सगळी जी दुकानं आहेत ती बंद आहेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातली. फक्त अत्यावश्यक सेवेतल्या दुकानांनाच परवानगी देण्यात आली आणि आपण पाहतोय अन्यायी लॉकडाऊन रद्द करा किंवा घर फाळा, वीज बिलं, बँकेचं जे व्याज आहे लॉकडाऊनच्या काळातलं ते सगळं रद्द करा, अशा मागणीचे फलक घेऊन हे सगळे व्यापारी त्या ठिकाणी थांबलेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी आहेत. काय निर्णय आहे, तुम्ही यापूर्वी अल्टिमेटम दिलं होतं राज्य सरकारला, जिल्हा प्रशासनाला, आत्ता नेमकी व्यापारी संघटनांची जिल्ह्यातले काय बोलू? यापूर्वी आम्ही ज्यावेळी अल्टिमेटम दिलं आणि व्यापाऱ्यांनी सगळे आंदोलन सुरू करून व्यापार सुरू केले त्यावेळी सरकारनं व्यापाऱ्यांच्या या संघटित शक्तीची आणि व्यापाऱ्यांच्या न्याय मागणीची दखल घेऊन आम्हाला प्रायोगिक स्तरावर 1 आठवड्याची परवानगी दिली आणि त्या 1 आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी सगळ्या संख्येत सगळे नियम पाळून व्यापार केला आणि कोरोनाची संख्या व्यापारामुळे वाढत नाही हे सिद्ध करून दाखवलं. कारण त्या 1 आठवड्यानंतर कोल्हापुरातल्या कोरोना पेशंटची संख्या कमी झाली, रुग्ण कमी झाले, जिल्ह्यातले रुग्ण कमी झाले, मग सरकार का परवानगी देत नाही हा आमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे. व्यापाऱ्यांच्या समोर असलेला खर्चाचा मोठा डोंगर आहे. खर्च सगळे चालू आहेत पण उत्पन्नाचं साधनच आमचं बंद आहे आणि गेल्या 1 वर्षात दुसरा मोठा लॉकडाऊन हा 100 दिवसाच्या विक्रमाकडे वाटचाल करणारा लॉकडाऊन आहे आणि या 100 दिवसामध्ये किती लोक मरतील आणि किती व्यापार बंद पडतील याचा हिशोब नाही. 100% आम्हाला अपेक्षा होती की कोल्हापूरचा व्यापार चालू होईल आणि कोल्हापूरनं दाखवून दिलं की पहिले 8 दिवस व्यापार चालू करून प्रायोजिक तत्वावर दिल्यानंतर व्यापार चालू झाल्यानंतर पेशंटची काही संख्या वाढली नाही, पण त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी सोमवारी काही इथली हालचाल होऊ शकली नाही याबाबतील व्यापाऱ्यांच्या मनात खदखद आहे आणि कृपा करून आता तरी थांबावं. 100 दिवस थांबूनसुद्धा व्यापार चालू होत नसेल तर आम्ही आज लोकांनी कुणाकडे बघायचं? आज आमच्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाही, 100 दिवस बंद असल्यामुळे नाही म्हटलं तर रेंटलचा हा मोठा प्रश्न आहे की जो लोकांना द्यावाच लागतो. दुसरी गोष्ट सॅलरीचा हा एक मोठा प्रश्न आहे की सॅलरी तर शेवटी द्यावीच लागणार, तो एक मोठा प्रश्न आहे. आमचं राजारामपुरीत गिफ्ट आयटमचं टायटस गॅलरी नावानं दुकान आहे, 10 कामगार आहेत, त्यातल्या लेडीज आहेत. तर सध्या आम्हा सर्वांची मानसिक स्थिती आर्थिक तर आहेच पण त्याबरोबर मानसिक स्थिती इतकी वाईट आहे की आम्हाला असं वाटतं की आता कोरोना परवडला पण ही अशी मानसिक स्थिती नको. ज्यावेळी आम्ही बाजारात फेरफटका मारतो त्यावेळी बाकीकडे गर्दी बघून, मच्छी मार्केट, मटण मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये गर्दी बघून मग आम्ही काय गुन्हा केला? व्यापारी हा कसा कोरोना फैलावतो ह्याला काहीच शास्त्रीय अर्थ नाही आहे. त्यामुळं लवकरात लवकर दुकाने चालू होऊन आम्हाला व्यापार करण्यास परवानगी द्यावी ही विनंती आहे सरकारकडे. जर परवानगी नाहीच मिळाली तर मग पुन्हा एकदा आंदोलन करावं लागेल? निश्चित करावं लागेल. आंदोलनाला पर्याय नाही आहे, कारण का सरकारनं काल सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी आमच्या बाजूने निर्णय लागेल, काय तर आमच्याबद्दल चर्चा होईल आणि काही सकारात्मक निर्णय सरकारकडून येतील अशी अपेक्षा होती. पण सरकारनं आमचा निराशा केलेला आहे, आम्हाला जी अपेक्षा भंग केलेला आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.